महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिवपदी मनसूरभाई शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल संत सावतामाळी युवक संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष अशोक तुपे, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन गोरे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, रमेश गोंधळे, शिवसेना वांबोरी शहरप्रमुख एकनाथ गवते आदी मान्यवरांनी मनसूरभाई शेख यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिवपदी मनसूरभाई शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातून विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिवपदी मित्र मनसूरभाई शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री संत सावतामाळी युवक संघातर्फे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी नाशिक आपले जे मित्र डॉक्टर सुदर्शन गोरे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, त्यांचे मित्र एकनाथ गवते, रमेश भोगोंदळे आदी उपस्थित होते. मनसूरभाईचं काम जिल्ह्यात नव्हे राज्यातही दखल घातल्याबद्दल त्यांचा श्री संत सावतामाळी संघाचे तर्फे सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिनिधी फजल शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.